nom. Oui, j'ai Dinana Jawa. Prabhupada, Master Dinana Jawa. Makanam, Surajini Jawa. Go, Manva. नमस्कार, मी अक्षय वर्धापूरकर. थिंक पॉझिटिव्हच्या सेल्फी इंटरव्ह्यूमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. नक्की पहा ABCD स्पेशल. मी मिलिंद लेले, थिंक पॉझिटिव्ह फिल्म्सच्या सेल्फी इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि सगळेजण आपण ABCDचा आनंद 13 तारखेपासून घेऊया. थिंक पॉझिटिव्ह फिल्म्सच्या सेल्फी इंटरव्ह्यूमध्ये मी सायली संजीव आणि मी अक्षय डंगसाळे तुमचं सहर्ष स्वागत. नमस्कार मित्रांनो, मी साईराज किशोर मोजे तुमचं सेल्फी इंटरव्ह्यूमध्ये स्वागत करतोय. आज काही खास आहे, नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न. बघताय ना, बघितलाच पाहिजे. यस, चला मग भेटूया ABCD या चित्रपटातील नायक नायिका आणि प्रोड्युसर डिरेक्टर बरोबर घेऊया एक छोटासा सेल्फी इंटरव्ह्यू. सुख आणि दुःख चढण्याची भरपूर आवर्तनं झाली माझ्या आयुष्यात. मी कंटाळलोय वर्षात, लवकर बोलवून घ्यावं मला. तुला भेटत थिंक पॉझिटिव्ह फिल्मच्या सेल्फी इंटरव्ह्यू मध्ये सायली संजीव आणि अक्षय, तुझं स्वागत आहे. धन्यवाद. सायली, कसा मिळाला हा सिनेमा? तो जो डायलॉग आहे शाहरुख खानचा की अगर किसी चीज को पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने में जुट जाती है. हे जुट नहीं बोलेगा. आम्ही बातम्यांमध्ये बघितलं होतं की असा सिनेमा लवकरच चित्रीकरणासाठी तयार होतोय आणि चित्रीकरण याचं सुरू होत आहे. तेव्हा माझ्या मनात अशी इच्छा आली की यार, अशा एखाद्या सिनेमात आपल्याला काम असायला मिळायला हवं आणि असा एखादा सिनेमा आपण करायला हवा. तर आणि त्याच दिवशी संध्याकाळी 7-7:30 वाजता मला आमच्या EP म्हणजेच कार्यकारी निर्मात्याचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की असा असा चित्रपट येतो, तू करशील का? आणि हा कर म्हणजे तेव्हा मला कळलं की खूप मनापासून मी एखादी गोष्ट मागितली ना की ही पूर्ण युनिव्हर्स तुम्हाला ती गोष्ट देतं. आणि ते त्या दिवशी पेंटिंग्स कुठे गेली सगळी? भिंतींचा रंग, पडदे आणि पेंटिंग्स मिसमॅच होत होती म्हणून. नावाप्रमाणे यात ABCD अशा दोन मित्रांची कथा आहे. AB म्हणजे अमिताभ बच्चन आहेत आणि CD म्हणजे चंद्रकांत देशपांडे, जे विक्रम गोखले हे कॅरेक्टर करतायत. यांच्या मैत्रीची गोष्ट आहे आणि अतिशय छान कौटुंबिक हलका फुलका चित्रपट झालेला आहे. आणि आता फार सांगण्यासारखं नाही, कारण आता 13 तारीख आलेली आहे, तर तिथंच बघितलं पाहिजे सगळ्यांनी. खरं तर ना सगळ्या जुन्या गोष्टी आडगळीतच टाकून द्यायला पाहिजे. तुला कसं मिळालं? मला पण सेम असंच की मला आमच्या AP फोन आलेला आणि मी जेव्हा स्क्रिप्ट रिडिंगसाठी गेलो ऑफिसमध्ये, मिलिंद लेले सर जे आमचे डिरेक्टर आहेत त्यांच्या, तर तेव्हा ते अख्खी स्क्रिप्ट वाचून झाल्यानंतर आमचे जे रायटर सर आहेत हेमंत एदलावरकर, ते जाताना मला असे म्हटले की अमिताभ बच्चनच्या डेट्स मिळाले आहेत, तुझे आहेत का ते मला सांग. क्या बात आहे, असं म्हणून गेले. तर ते मी तिथं लॉक झालो आणि मला काही कळलंच नाही की काय झालं. तर मी मिलिंद लेले सरांना विचारलं तर ते म्हणले की हो, यामध्ये BigBee आहेत आणि ते काम करणार आहेत. संपला विषय. क्या बात आहे. सोडा ना आता शिक्षकी पेशा, रिटायर होऊन सुद्धा खूप वर्ष झाली की. सर, ॲज अ प्रोड्युसर तुम्ही हा चित्रपट करताय, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की ॲज अ प्रोड्युसर सगळ्यांनी थिएटरमध्ये या आणि ABCD पहा, कारण दोन महान अभिनेते आणि दोन महान व्यक्ती या पिक्चरमध्ये एकत्र काम करतात. त्याचबरोबर अनेक छान चेहरे आणि खूपच बेस्ट ॲक्टर्स या पिक्चरमध्ये आहेत. गाणी सुंदर आहे, थीम वॉज फारच ग्रेट आहे आणि कम्प्लीट फॅमिली एंटरटेनर आहे. आणि आय थिंक बच्चन साहेब आहेत, त्याच्यामुळे अजून काय बोलायचंच नाही पुढे. वृद्धत्व फार क्रूर थट्टा करतो माणसाची बात आहे, धमाल आली असेल. एक मराठीमधले शहेनशाह आपले विक्रम सर आणि बॉलिवूडचा शहेनशाह अमितजी, काय अनुभव होता दोघांबरोबरचा? खूपच चांगला अनुभव होता, कारण मराठीमधले विक्रम सर हे खूप म्हणजे जवळजवळ बच्चनच आहेत मराठीमधले. yes, yes. आणि एक बॉलिवूडमधला खराच बच्चन. मी सगळे नाश्ता करायला थांबलोय तुमच्यासाठी. अशा दोन युनिव्हर्सिटीज आम्ही त्याच्यामध्ये शिकत होतो आणि खूप गोष्टी आम्ही शिकलो, जे आम्हाला आत्ता करिअरच्या स्टार्टलाच या दोन लोकांबरोबर, या दोन दिग्गजांबरोबर काम करता आलं.
ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, त्या आम्ही शिकलो आणि नक्कीच ते आम्ही आमच्या पुढच्या वाटचाली आयुष्याच्या वाटचालीमध्ये किंवा करिअरच्या दृष्टीने ते सगळं अंमलात आणू असं वाटतंय. कुरिअर आलंय आजोबांना फ्रॉम अमिताभ बच्चन. ए बी म्हणजे अमितची, सी डी म्हणजे चंद्रकांत देशपांडे, जे विक्रम गोखल्यांचं नाव आहे चित्रपटातलं. अमितजी एक हिंदीमधले शहिनशाह आणि मराठीतले आपले विक्रमदादा शहिनशाह, या दोन शहिनशांबरोबर तुम्हाला काम करताना कधी दडपण आलं का? भरपूर दडपण आलं, परंतु जेव्हा कधी विक्रमजींबरोबर पहिला सीन आम्ही शूट केला तेव्हा ते दडपण संपलं, कारण त्यांचं जे कॉपरेशन आणि आम्हाला सांभाळून घ्यायची त्यांची वृत्ती आणि त्याहीपेक्षा त्यांच्याकडनं शिकायला भरपूर मिळतं, एवढा मोठा त्यांचा अनुभव आहे. पेंटिंग्स पुन्हा इथे आम्हाला वाटलं की पेंटिंग्स नाही तर मग घराला शोभाही नाही. हीच गोष्ट अमिताभजींच्या बाबतीत, त्यांचं तर तारीख मिळाल्यापासून दडपण आलं होतं, म्हणजे आधी मिळत नाही म्हणून दडपण आणि मिळाल्यावर अरे बापरे आता मोठं दडपण. परंतु त्यांचंही ज्या क्षणी ते सेटवर आले आणि पहिल्या 5 मिनिटात त्यांची जी काही वर्तणूक आमच्याबरोबर होती त्यांनी सगळं दडपण गेलं आणि निव्वळ शूटिंगचा आनंद, एक चांगली कलाकृती आपण करतो याची भावना एवढंच मनात होतं, त्यामुळे तेच पुढं सगळं व्यक्त झालं अख्ख्या चित्रपटात आणि छान अनुभव होता. काय अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चन कसा होता अनुभव? बाल्या नेहमी म्हणजे अक्षय नेहमी म्हणतो की देवदर्शन झालं, तर खरंच देवदर्शन झालं. आणि अनुभव काहीच सांगता येणार नाही, कारण अजूनही आम्ही त्या गोष्टी गॅदर करण्याचा प्रयत्न करतो की आम्ही काय शिकलो त्या दिवशी, आणि शिकण्या एवढी ऐपतही नव्हती आमची, कारण पण युनिव्हर्सिटीज बोलावं लागेल, युनिव्हर्सिटीज म्हणतो आम्ही त्यांना. डे 1 पासून आम्ही युनिव्हर्सिटी हाच शब्द वापरला आहे त्यांच्यासाठी दोघांसाठी. इतक्या वेगाने बदलणारा व्यंग आयुष्यात पहिल्यांदाच पाहिजे. आणि तुम्ही एक दिवस त्यांच्याकडे बघितलं, त्यांच्या अभिनयाकडे लक्ष दिलं, तर तुम्हाला एका दिवसात पदवी मिळू शकते, इतकं ती मोठी युनिव्हर्सिटी आहे. आणि अजून PhD करायला आम्हाला खूप अवकाश आहे, आम्हाला आत्ताच म्हणजे बालवाडीत होता मी आत्ताशी तरी. सो आपण त्या लोकांसोबत, त्या दोघांसोबत काम करायला मिळणं हे आमचं भाग्य आहे. आणि अनुभव कदाचित आम्हाला 2 वर्षांनंतर रिअलाइज होईल की आमचा काय अनुभव होता. आत्ता तरी आम्ही त्या ऑमध्येच आहोत, आम्ही त्या ऑरामध्येच आहोत, त्या पॉझिटिव्ह त्या एनर्जीमध्येच आहोत अजूनही. शर्मा सर हमेशा आम्ही डाटचे त्यावर केते ते चुप रहो ABCD. ABCD माने अमिताभ बच्चन और चंद्रकांत देशपांडे. ऍज अ प्रोड्युसर अमितजींना घ्यायचं ठरलं, त्यावेळेस तुम्ही काय विचार केला की ऍज अ प्रोड्युसर मी ती गोष्ट पेलावू शकतो का? लकीली असं झालं की तो पेलवण्याचा प्रश्न त्यावेळेला आलाच नव्हता, कारण त्यांची तयारीच एवढी होती काम करण्याची आणि विक्रम गोखले सरांबरोबर त्याची जी काही एक फ्रेंडशिप, वर्षानुवर्षाची जी काही फ्रेंडशिप आहे, त्यामुळे अनेक गोष्टी क्लिअर होत्या. पण त्यांना त्यांचं अरेंजमेंट्स पाहणं किंवा त्यांच्या ते त्यांच्या बाबतीत काही सर्टन आपल्याला माहिती मिळालेली असते की त्यांना हेच आवडतं, तेच लागतं, तर ते सगळं एक्झिक्यूट आम्ही नीट करू शकू का या बाबतीत आम्ही नक्कीच थोडंसं टेन्शनमध्ये होतो. पण त्याने जसं सर म्हणाले इतकं चांगलं कॉपरेट केलं की मला वाटतं की कित्येक मोठे स्टार्स मराठीमधले आणि हिंदीमधलेसुद्धा एवढं कॉपरेट करत नसतील, पण जेवढं त्याने केलं. तुमची ही जी मित्री आहे ती नेमकी किती जुनी आहे? मला काही आठवत नाही. क्या बात आहे. 13 मार्चला रिलीज होतोय, 13 मार्चला अजून एक पिक्चर रिलीज होतोय आणि ते हे सुभाष घाईंचा. काय वाटतं तुम्हाला की काठीची टक्कर असू शकते? नाही मला असं नाही वाटत. मला नाही वाटत असं, कारण दोन्ही चित्रपटांचे वर्ग हे वेगवेगळे आहेत, दोन्ही चित्रपटांच्या कथा या वेगवेगळ्या आहेत. आणि विजेता हा चित्रपट
मराठी माणसांनी मराठी माणसां मराठी सिनेमांवर प्रेम केलं तर ते दोन्ही चित्रपटांना जातील, त्यामुळे मला नाही वाटत काटे की टक्कर आहे म्हणून. अमिताभचा मेल आलाय. 28 तारखेला जर कार्यक्रम होणार असेल तर मी त्या कार्यक्रमास येण्यास तयार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो चित्रपट वेगळा विषय आहे, हा चित्रपट वेगळा विषय आहे, हा चित्रपट जॉनर वेगळा आहे आणि त्या चित्रपटा त्या चित्रपटाचा वर्ग वेगळा आहे, या चित्रपटाचा वर्ग वेगळा आहे आणि सगळे लहान मुलांपासून म्हणजे अगदी 2-4 वर्षाचा बाळ असेल ज्याला अमिताभ बच्चन ही व्यक्ती कळते, त्या वयाच्या मुलापासून मुलीपासून ते 80-90-100 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत आमच्या पणजी पणजोबांपर्यंत हा चित्रपट त्यांचा आहे. त्यामुळे काटे की टक्कर असं मला नाही वाटत आणि मला नाही इच्छा कुठलेही म्हणजे असं मला म्हणायचंच नाही की मराठीमध्ये काटे की टक्कर आहे वगैरे, काय नाही, हे सगळे आपले. अमिताभ पाठवलं फोटो शाळेतला लहानपणीचा. अमिताभ बच्चन आणि शिरी यांची दाट मैत्री आहे म्हणे. अक्षयच्या मैत्रिणीचं मी कॅरेक्टर पात्र मी साकारते आणि त्याबद्दल मी एवढंच सांगेन की मैत्री खातर आपण काहीही करायला तयार असतो ना, तशी ही मैत्री आहे आमची. आणि त्याने मला एक कधी 4 वाजता रात्री पहाटे 4 वाजता फोन केला की माझ्या कॅरेक्टरचं नाव गार्गी आहे, माझ्या पात्राचं, याच्या पात्राचं नाव सनी आहे. अमिताभ बच्चन आणि मी आमच्या दोघांची ओळखही नाही, आम्ही एकमेकांना कधी पाहिलेलं सुद्धा नाही. आणि सनीने जर गार्गीला 4:15 फोन केला की गार्गी यार मला आत्ताच्या आत्ता हे असं असं करून हवंय, मला आत्ताच्या आत्ता हे लिहून हवंय, तर ती ते करेल त्याच्यासाठी. कारण मैत्री खातर प्रत्येक व्यक्ती ही मैत्री जपणारी असते आणि ए बी आणि सी डी हा जितक्या बाकी नातेसंबंधांबद्दल म्हणजेच मुलगा मुलगी आई वडील त्याच्यानंतर सासू सासरे सून जावई याबद्दल जर भाष्य करत असेल तर तितकाच हा मैत्रीबद्दल भाष्य करणारा चित्रपट आहे. त्याच्यामुळे आमची मैत्री वेगळी आहे आणि ए बी आणि सी डी म्हणजेच अमिताभ बच्चन आणि चंद्रकांत देशपांडेंची मैत्री वेगळी आहे. आज अमिताभ बच्चन या सोहळ्याला येणार नाही, येणार नाही, येणार नाही, मला क्षमा करा. चंदू मी आलोय.